नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही आता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आकलन या घटकातील संख्या मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत यावर आधारित काही उदाहरणे आता आपण येथे सोडवूया या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहेत येथे ही जी काही संख्या मालिका दिलेली आहेत ही संख्या मालिका येथे मांडून घेऊया यामध्ये या सर्व वर्गसंख्या आहेत आता आपण यांचे वर्गमूळ येथे प्रथम मांडून घेऊया एक्क्याऐंशीचं वर्गमूळ नऊ एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा एकचं वर्गमूळ एक पंचवीसचं वर्गमूळ पाच नऊचं वर्गमूळ तीन एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा दोनशे पंचवीसचं वर्गमूळ पंधरा चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ एकवीस आणि दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ सतरा आता येथे आपण हे सर्व वर्गमूळ येथे मांडून घेतलेलं आहे पुढची सूचना काय आहे की कि किती संख्या मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत येथे जे काही आपण वर्गमूळ मांडून घेतलेलं या आहे यामध्ये किती मूळ संख्या आहेत हे आता प्रथम आपण शोधूया येथे नऊ ही संख्या संयुक्त संख्या आहे त्यानंतर तेरा ही मात्र मूळ संख्या आहे एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही पाच ही मूळ संख्या आहे तीन ही सुद्धा मूळ संख्या आहे अकरा ही सुद्धा मूळ संख्या आहे पंधरा आणि एकवीस या ज्या काही संख्या आहेत या संख्या संयुक्त संख्या आहेत सतरा ही मूळ संख्या आहे येथे पाच संख्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहेत पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे वर दिलेल्या संख्या मालेत जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत जुळ्या मूळ संख्या कशाला म्हणायचं आहे तर दोनचा फरक असणाऱ्या संख्यांना जुळ्या मूळ संख्या किंवा जोड मूळ संख्या म्हणतात ही अंक मालिका प्रथम आपण येथे मांडून घेऊया सत्तावीस एक्केचाळीस दोनचा फरक नाही त्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी होत नाही एक्केचाळीस त्रेचाळीस ही मात्र जोडमूळ संख्यांची जोडी आहे दोनचा फरक असणारी जोडी आहे त्यानंतर त्रेसष्ट एकोणसाठ ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी नाही आहे एकोणसाठ एकसष्ट ही मात्र जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे त्यानंतर एकोणपन्नास एक्कावन्न दोनचा फरक आहे परंतु एकोणपन्नास आणि एक्कावन्न या संयुक्त संख्या आहेत त्या मूळ संख्या नाहीत अकरा आणि तेरा ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत आणि दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या आहेत जुळ्या मूळ संख्या आहे येथे आपल्याला ही एक जुळ्या मूळ संख्यांची जोडी येथे मिळालेली आहे अशा पद्धतीने येथे तीन जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे वरील संख्या मालिकेत लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला सहमूळ संख्या माहिती असणं आवश्यक आहे ज्या दोन संख्यांमध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात प्रथम आपण येथे सहमूळ संख्या काय आहे ते समजून घेऊया चार या संख्येचे विभाजक प्रत्येक संख्येचा विभाजक एक हा असतो मग चारचा विभाजक पहिला एक दोन हा सुद्धा चारचा विभाजक आहे आणि चार त्यानंतर आणखीन एक संख्या घेऊया पाच पाच या संख्येचा विभाजक एक कारण प्रत्येक संख्येचा विभाजक एक असतो त्यानंतर पाचचा दुसरा विभाजक आहे पाच चार आणि पाच यांचे विभाजक आपण येथे मांडलेले आहेत आणि यामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे म्हणजेच येथे चार आणि पाच ही सहमूळ संख्यांची जोडी आहे येथे एक नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की क्रमवार येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात दहा अकरा पंचवीस सव्वीस या सर्व सहमूळ संख्या असतात क्रमवार संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या असतात आता आपण ही जी काही वरील संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेत लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आलेल्या आहेत ते आपल्याला शोधायचे त्यासाठी आपण या ज्या काही संख्या आहेत या संख्यांचे विभाजक प्रथम येथे मांडून घेऊया पस्तीस आणि अठ्ठेचाळीसचे विभाजक आता आपण येथे मांडलेले आहेत त्यानंतर अठ्ठेचाळीस चोवीसचे चे विभाजक चोवीस पंचवीसचे चे विभाजक येथे आपण घेतलेले आहेत पंचवीस आणि बारा त्यानंतर बारा आणि पंधरा पंधरा आणि आठ आणि शेवट आठ आणि अठरा यांचे विभाजक आता आपण येथे मांडून घेतलेले आहेत सुरुवातीलाच आपण पाहिले की सहमूळ संख्या कशाला म्हणतात तर एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात पस्तीस आणि अठ्ठेचाळीस चे विभाजक यामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे त्यामुळे पस्तीस आणि अठ्ठेचाळीस ही सहमूळ संख्यांची जोडी आहे त्यानंतर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की क्रमवार संख्या ज्या आहेत या सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात चोवीस आणि पंचवीस मध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे ही एक जोडी आपल्याला इथे मिळालेली आहे पंचवीस आणि बारा यामध्ये जर विभाजक पाहिले तर पंचवीस आणि बारा यामध्ये सुद्धा एक हा एकच सामायिक विभाजक आहे अठ्ठेचाळीस चोवीसच्या बाबतीत जर विचार जर केला तर एक व्यतिरिक्त सुद्धा दोन तीन चार सहा आठ बारा हे विभाजक आलेले आहेत त्यामुळे ती सहमूळ संख्यांची जोडी होत नाही त्यानंतर आता आपण पंधरा आणि आठच्या बाबतीत जर विचार जर केला तर पंधरा आणि आठमध्ये सुद्धा एक हा एकच सामायिक विभाजक आहे त्यामुळे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी येथे मिळते आठ आणि अठरा यामध्ये जास्त विभाजक सामायिक आहे त्यामुळे ती सहमूळ संख्यांची जोडी नाही बारा आणि पंधराच्या बाबतीतही तसंच आहे तर येथे आपल्याला एकूण चार जोड्या आपल्याला सहमूळ संख्यांच्या मिळालेल्या आहेत पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे पुढील पैकी कोणत्या संख्येला पाच आणि आठ या दोन संख्यांनी भाग जातोय पर्याय क्रमांक एक, एक दोनशे वीस एकशे चाळीस एकशे वीस आणि शंभर पाचची कसोटी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक जर असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो पर्याय क्रमांक एक, एक ते चार मध्ये जर पाहिलं तर सर्व ठिकाणी एक स्थानी शून्य हा अंक आहे त्यामुळे या सर्व संख्यांना ने भाग जातोय परंतु सूचना काय पाच आणि आठ या दोन्ही संख्यांनी भाग जायला हवा तीन अंकी संख्या असेल आणि तिच्या एकक स्थानी जर शून्य हा अंक असेल तर त्यासाठी हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आठच्या बाबतीमध्ये तो नियम कसा आहे संख्येच्या एकक स्थानी जर शून्य अंक असेल तर शतक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक यांनी मिळून बनलेल्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने सुद्धा भाग जातो या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये शतकस्थानचा अंक दोन अंक बावीस बा या संख्येला चारने भाग जात नाही म्हणजे आठ ने भाग जाणार नाही येथे पर्याय क्रमांक दोन मध्ये शतक स्थानचा अंक एक दशकस्थानचा अंक चार चौदा चौदा या संख्येला चारने भाग जात नाही पर्याय क्रमांक तीन मध्ये शतक स्थानचा अंक एक दशक स्थानचा अंक दोन बारा बारा या संख्येला चारने भाग जातोय म्हणजेच एकशे वीसला ला सुद्धा आठने भाग जातोय तर पर्याय क्रमांक तीन एकशे वीस या संख्येला पाच आणि आठ या दोन्ही संख्यांनी भाग जातो पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे एक तीन पाच यातील प्रत्येक अंक वापरून व वा पाच हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान चार अंकी संख्यांमध्ये फरक किती येथे आपल्याला तीन अंक दिलेले आहेत आणि या तीन अंकांपासून आपल्याला चार अंकी संख्या तयार करायची आहे परंतु पुढे काय सांगितले आपल्याला पाच हा अंक पुन्हा वापरायचा आहे म्हणजे दोनदा वापरता येईल आता येथे सर्वात मोठी चार अंकी संख्या तयार होते पाच हजार पाचशे एकतीस त्यानंतर पाच हा अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या तयार होते एक हजार तीनशे पंचावन्न आता आपण यांची वजाबाकी करून पाहूया पाच हजार पाचशे एकतीस वजा एक हजार तीनशे पंचावन्न बरोबर चार हजार एकशे शहात्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत धन्यवाद